नमस्कार, मम्माज किचन ऑन कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दही चिकन. तर चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. तर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी घेतली आहे, कोबऱ्याचा मसाला घेतला अर्धी वाटी, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे 2 चमचा, कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घेतला आहे, 1 चमचा धन्याचा मसाला, काळ्या धन्याचा मसाला जी मी ऑलरेडी रेसिपी शेअर केली आहे चॅनलवर, 1/2 चमचा हळद घेतली आहे. इथे मी कांदा 2 कांदे लांब लांब कापून परतून घेतले आहेत तेलात ब्राऊन होतपर्यंत, आणि दही घेतली आहे मी 5 चमचा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. हे तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी मी कांदा आणि खोबऱ्याचा मसाला जो होता तो वाटून घेतला आहे. आता त्याच्यात सगळे मसाले टाकणार आहे. सगळ्यात आधी अद्रक लसणाची पेस्ट, धन्याचा काळा मसाला, हळद, मीठ, मिरची, धना जिरा पावडर, टोमॅटोची प्युरी. तर चला मग आधी हे वाटून घेऊया. सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवला, 1 वाटी तेल टाकलंय मी या वाटीने. आता याच्या तेलात सगळे मसाले सोडणार आहे जे आपण तयार केले. जे मसाला आपण तेलात टाकला आहे त्याला परतून घ्या 5 ते 6 मिनिट. तुम्ही बघू शकता हा मसाला रेडी आहे. आता याच्यात दही टाकणार आहे. दही टाकून 2 ते 3 मिनिट हा मसाला परत चटपट करून घ्यायचा. सो हा मसाला चटपट झाला आहे. आता याच्यात चिकनचे पीसेस टाकणार आहे. पीसेस टाकून फिरवून घ्या याला. 10-15 मिनिटात आपलं चिकन रेडी होईल. तुम्ही बघू शकता याला फिरवून कोथिंबीर टाकली आहे. तर आता याच्यात पाणी न टाकता याला शिजवून घेणार आहे. चिकनचंच पाणी उतरेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवर गॅस ठेवून याला कवर करून ठेवा. चिकनने पाणी सोडलं आहे तर 1-1 मिनिटाला चिकन 4-5 वेळा फिरवून घ्या. सो तुम्ही बघू शकता हे चिकन रेडी आहे. इथे मी तोडलेले पीसेस ठेवले, हे बघा 10 ते 12 मिनिटात हे चिकन रेडी झालं. तर आता मी याच्यात टाकणार आहे पुदिना आणि कोथिंबीर. टाकते आता थोडासा पुदिना, फिरवून घ्यायचं. सो तुम्ही बघू शकता तवा दही चिकन एकदम रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.